नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MQT यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत. आपण बघा, आजचं आपलं हे दुसरं लेक्चर, यामध्ये दुसरा पार्ट सुरू आहे आपला युरोप आणि भारत. त्यातील आपण पहिला मुद्दा अभ्यासला आहे तो म्हणजे काय, प्रबोधन. आणि आता आपण काय अभ्यासणार आहे त्यातीलच उपमुद्दा, प्रबोधनाचे फायदे. त्या अगोदर बघा, प्रबोधन म्हणजे काय. युरोपीय इतिहासात मध्ययुगाचा अखेरचा टप्पा म्हणजे इसवीसनाचे 1300 ते 1600 हा जो कालखंड आहे, हा कालखंड प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो. म्हणजे काय झालं, तर युरोपीय इतिहासामध्ये इसवीसनाचे 1300 ते 1600 या शतकामध्ये काय झालेलं आहे, जनजागृती घडायला सुरुवात झालेली आहे, लोकांच्या विचारामध्ये बदल घडायला सुरुवात झालेली आहे. म्हणून या कालखंडाला प्रबोधन युग म्हणून ओळखलं जातं. कोणत्या कालखंडाला, इसवीसनाचे 1300 ते 1600 हा जो कालखंड आहे, हा कालखंड प्रबोधन युग म्हणून ओळखला जातो. हे आपण काय केलं आहे, गेल्या तासाला पाहिलेलं आहे. मग यामध्ये काय पाहणार आहे आपण आज, प्रबोधनाचे कोणते फायदे झाले. म्हणजे काय झालं, युरोपमध्ये इसवीसन 1300 ते 1600 या शतकाखेर लोकांमध्ये जनजागृती घडून आली, लोकांचे विचार बदलले. आणि लोकांचे विचार बदलल्यामुळं युरोपीय इतिहासामध्ये प्रबोधनाचे कोणते फायदे झाले, हे आपण काय करणार आहे आजच्या तासाला पाहणार आहे. प्रबोधनाचा पहिला काय फायदा झाला बघा, प्रबोधन युगात युरोपात कला, तुम्ही तर पाहू शकताय, एक मुद्दा मी दाखवतो तुम्हाला. प्रबोधन युगात युरोपात कला, स्थापत्य व तत्वज्ञान इत्यादी क्षेत्रात ग्रीक व रोमन संस्कृतीचे पुनर्जीवन घडून आले. पुनर्जीवन घडून येणे म्हणजे काय, तर थोडक्यात बदल घडून येणे. म्हणजे प्रबोधन युगात युरोपात, प्रबोधन युग म्हणजे कोणता कालखंड, इसवीसनाचे 1300 ते 1600 कालखंड. या कालखंडात काय झालं, तर युरोपच्या इतिहासामध्ये ज्या वेगवेगळ्या कला असतील, त्यामध्ये शिल्पकला असेल, संगीत असेल, चित्रकला असेल, ह्या ज्या कला असतील, या कलेमध्ये बदल झाला. तसेच स्थापत्य, तत्वज्ञान इत्यादी काही क्षेत्र असतील, त्या क्षेत्रामध्ये काय लागलं, हळूहळू बदल घडून येऊ लागले. म्हणजे पूर्वीच्या ज्या कला असतील, स्थापत्य असेल, तत्वज्ञान असेल, हे जुनं तत्वज्ञान, कला, स्थापत्य हे मागं पडलं आणि त्या ठिकाणी नवीन कला, स्थापत्य आणि तत्वज्ञान यांचा विकास व्हायला सुरुवात झाली. यातून काय झालं बघा, तर या सर्व गोष्टीतून मग लोकांमध्ये हळूहळू जागृती घडायला लागली. जागृती घडल्यामुळं काय झालं, तर त्या कालखंडामध्ये असणाऱ्या जुन्या संकल्पना, रूढी, परंपरा, चालीरीती या नाहीशा झाल्या. आणि त्यातून काय झालं, नवे विचार लोकांनी अंगीकारले. आणि यातूनच काय झाले, तर मानवाच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळाली. म्हणजे मानवाचा आता सर्व क्षेत्रामध्ये विकास व्हायला सुरुवात झालेली आहे. दुसरा मुद्दा प्रबोधनाचा, मानवाच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळाली. म्हणजे प्रबोधन कालखंडामध्ये लोकांमध्ये बदल झाले. आणि बदल झाल्यामुळं काय झालं, तर मानवाचा सर्वांगीण विकास व्हायला सुरुवात झाली. अगोदर मानवाचा सर्वांगीण विकास होत नव्हता, मग आता काय झालं, प्रबोधनामुळे लोकांचे विचार बदलले. अंधश्रद्धा, रूढी, परंपरा, चालीरीती यातून समाज हळूहळू बाहेर निघू लागला. आणि त्यातून काय झालं, मानवाच्या सर्वांगीण विकासाला किंवा सर्वांगीण प्रगतीला काय झालेले, सुरुवात झालेली आहे. यातूनच प्रबोधनात तिसरा फायदा झाला. काय तिसरा फायदा झाला, तर प्रबोधन म्हणजे थोडक्यात काय, प्रबोधन म्हणजे जनजागृती किंवा विचारामध्ये बदल होणे. जुने जे विचार आहेत, ते जुने विचार बाजूला सारायचे आणि जे काही नवीन विचार आहेत, ज्यातून विकास होईल किंवा ज्यातून फायदा होईल असे जे काही विचार आहेत, ते विचार काय करायचे, अंगीकारायचे किंवा स्वीकारायचे. मग प्रबोधनात तिसरा फायदा झाला, मानवतावादाला चालना मिळाली. म्हणजे लोकांना आता समजायला लागलं की बाबा, मानवता हाच खरा धर्म आहे. मानवता म्हणजे काय, माणुसकी. मानवता हा धर्म जपला पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे, याची काय झाली, लोकांमध्ये जागृती झाली. तिसरा फायदा प्रबोधनाचा काय झाला, मानवतावादाला चालना मिळाली. म्हणजे लोकांना समजलं की बाबा, मानवता हाच खरा धर्म आहे, माणुसकी जपली पाहिजे, एकमेकाशी प्रेमाने समजून घेऊन वागलं पाहिजे. प्रबोधनाचा काय झाला चौथा फायदा काय झाला बघा, तर मानवतावादाला चालना मिळाला हा तिसरा फायदा आहे. मानवतावादाला चालना मिळाल्यानंतर काय झालं, तर लोकांना कळलं की पृथ्वीवर माणूस हा सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. मानवाला बरे वाईट, योग्य अयोग्य किंवा खरे खोटे, तसेच मानवाला भावभावना, स्नेह, इच्छा, स्नेह इत्यादी गोष्टी मानवाकडे असू शकतात याची जाणीव काय झाली, प्रबोधन कालखंडामध्ये लोकांना झाली. आणि त्यातूनच काय झाला, तर लोकांचा किंवा माणसाचा माणसाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला. पाचवा फायदा, चौथा फायदा काय झाला, तर माणसाचा माणसाकडे पाहण्याचा काय झालेला आहे, दृष्टिकोन बदललेला
आहे मग माणूस काय करू शकतो तर माणूस स्वतःचा जीवन स्वतः घडवू शकतो म्हणजे माणूस काय तडक्यात स्वतःच्या जीवनाचा स्वतः शिल्पकार आहे तो स्वतः जीवनामध्ये बदल घडवू शकतो याची जाणीव काय झाली तर इसवी सन 13वे शतक ते 16वे शतक या कालखंडामध्ये काय झाली युरोपीय लोकांना झाली मग त्यामध्ये काय झाला तर धर्माऐवजी माणूस सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला अगोदर काय होतं तर धर्म सांगत तशी लोक वागायची धर्मा जसं सांगितले वेगवेगळे धर्म आहेत ख्रिश्चन असेल बौद्ध असेल इस्लाम असेल हिंदू असेल ज्यू धर्म असेल इत्यादी धर्म आहेत ह्या धर्माने जसं सांगितलं धर्म जसं सांगेल तसं काय करत होती लोक ऐकत होती इथं तुम्हाला पाहायला मिळेल मुद्दा क्रमांक 5 प्रबोधनाने पाहिले धर्माऐवजी माणूस सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला म्हणजे अगोदर काय होतं धर्म केंद्रस्थानी होता जसं धर्म सांगन तसं काय करत होती या ठिकाणी लोक वागत होती परंतु प्रबोधन कालखंडामध्ये काय झाला माणूस सर्व विचारांचा केंद्रबिंदू बनला आता जसं माणूस सांगन किंवा जशी माणसं सांगणार आहेत तसं माणसाने वागायला सुरुवात केली म्हणजे लोकांमध्ये हळूहळू काय होऊ लागलं बदल होऊ लागलं अगोदर धर्माला जसं सांगेन किंवा धर्मामध्ये जसं सांगितलं जाईन तसंच काय करत होती माणसं वागत होती प्रबोधनाचा 6वा फायदा प्रबोधनाने मानवी जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकली सर्व क्षेत्र म्हणजे काय झालं तर प्रबोधन झालं युरोपमध्ये इसवी सन 13वे शतक ते 16वे शतक या कालखंडामध्ये युरोपमध्ये बदल घडायला सुरुवात झाली म्हणजे जनजागृती घडायला सुरुवात झाली मग ह्या प्रबोधनाने काय केलं तर प्रबोधनाने मानवी जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकली म्हणजे काय झालं तर प्रबोधन एका क्षेत्रामध्ये झालेलं नाही प्रबोधन सर्व क्षेत्रामध्ये झालं म्हणजे थोडक्यात काय तर युरोपमध्ये लोकांमध्ये जी जनजागृती झाली ती जनजागृती कोणत्याही एका क्षेत्रामध्ये न होता ती सर्व क्षेत्रामध्ये झालेली आहे म्हणजे फक्त ज्ञानामध्ये लोक जागृत झाले नाहीत म्हणजे लोकांना फक्त ज्ञान मिळालं एवढंच नाही तर प्रबोधनाने मानवी जीवनाचे सर्व क्षेत्र व्यापून टाकले म्हणजे सर्व क्षेत्रामध्ये काय झालेलं आहे प्रबोधन झालेलं आहे मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रबोधन झालं बघा ज्ञान विज्ञान तसेच विविध कलांमध्ये काय झालेलं आहे आपणास प्रबोधनाचा आविष्कार पाहायला मिळालेला आहे 7वा फायदा नीट बघायचा आहे 6वा सॉरी 7वा फायदा आहे 7व्या फायद्यामध्ये तुम्ही बघायचं तिथं काय झालं तर प्रबोधनाने मानवी जीवनाची सर्व क्षेत्र व्यापून टाकली म्हणजे प्रबोधन एका क्षेत्रामध्ये झालं नाही प्रबोधन काय झालं सर्व क्षेत्रामध्ये झालं मग कोणकोणत्या क्षेत्रामध्ये प्रबोधन झालं लोकांच्या ज्ञानामध्ये प्रबोधन झालं म्हणजे लोकांचं ज्ञान वाढायला सुरुवात झाली ज्ञान बदललं त्यानंतर विज्ञान असेल तसेच विविध कला वेगवेगळ्या कला असतील चित्रकला असेल संगीत असेल स्थापत्यकला असतील ह्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत या वेगवेगळ्या कलामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालेलं आहे प्रबोधनाचा आविष्कार आविष्कार म्हणजे काय बदल आविष्कार म्हणजे काय या ठिकाणी बदल किंवा नवनिर्मिती म्हणजे प्रबोधनात आपल्याला ज्ञान विज्ञान विविध कला असतील संगीत शिल्पकला स्थापत्यकला चित्रकला यामध्ये प्रबोधनामध्ये आपल्याला काय पाहायला मिळालेलं आहे बदल पाहायला मिळालेले आहेत तसेच 8वा फायदा काय बघा प्रबोधनाचा तर कला आणि साहित्याच्या माध्यमातून मानवी भावभावनांचे आणि संवेदनांचे काय होऊ लागले चित्रण होऊ लागले म्हणजे प्रबोधनाचा 8वा फायदा काय झाला बघा ज्या वेगवेगळ्या कला असतात आता मी कलांची नावं सांगेल तुम्हाला शिल्पकला असेल चित्रकला असेल संगीत असेल ह्या ज्या वेगवेगळ्या कला आहेत आणि साहित्य साहित्य म्हणजे काय कथा कादंबरी नाटक यांच्या माध्यमातून काय होऊ लागलं मानवाच्या ज्या भावभावना असतात मग मानवाला कोणकोणत्या भावना असतात बघा सुखदुःख बरे वाईट योग्य अयोग्य किंवा मानवाचे विचार मानवामध्ये प्रेमाची भावना निर्माण होणे या ज्या भावभावना आहेत या भावभावनाचं आणि संवेदनाचं काय होऊ लागलं चित्रण होऊ लागलं कशाच्या माध्यमातून कला आणि वेगवेगळ्या साहित्याच्या माध्यमातून त्याचे चित्रण होऊ लागले 9वा फायदा काय झाला प्रबोधनाचा तर लोकांना समजेल अशा प्रादेशिक भाषेतून काय होऊ लागली साहित्य निर्मिती होऊ लागली आता बघा प्रत्येक देशामध्ये वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात उदाहरणार्थ भारत देशाचा विचार केला तर प्रत्येक राज्याने भाषा बदलते मग प्रत्येक राज्याने भाषा बदलणार तर कर्नाटकमध्ये कन्नड भाषा बोलली जाते आणि कन्नड भाषेमध्ये जर एखादं साहित्य लिहिलं तर त्या भाषेतील साहित्य महाराष्ट्रातील लोकांना ते वाचता येत नाही आणि वाचलं तर ते समजत पण नाही आपल्याला ते वाचता येणार नाही म्हणून काय झालं तर युरोप खंडामध्ये लोकांना समजलं अशा प्रादेशिक भाषेतून काय होऊ लागली साहित्य निर्मिती होऊ लागली आणि त्याचा फायदा काय होऊ लागला
लोकाला समजणार अशा भाषेतून साहित्य लिहिले गेले, कथा कादंबरी नाटक लिहिले गेले. आणि त्यामुळे काय होऊ लागलं तर लोकांमध्ये थोडक्यात जागृती घडून यायला सुरुवात झाली. म्हणजे लोकांना आता कळायला लागलं चांगलं काय वाईट काय, मग त्यातून काय होऊ लागले हळूहळू बदल होऊ लागले. त्यानंतर बघा जर्मनीतील जॉन्स गुटेनबर्ग, आता त्या मुद्द्याकडे व्यवस्थित लक्ष ठेवायचे. इसवी सन 1450 मध्ये जर्मनीच्या जॉहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्राचा शोध लावला. याने काय केलं? छपाई यंत्राचा शोध लावला. बघा इसवी सन 1450 देश आहे जर्मनी. हा पण देश कुठे येतो? हा देश युरोप खंडामध्ये येतो. या ठिकाणी काय झालं? इसवी सन 1450 मध्ये जर्मनीच्या जॉहान्स गुटेनबर्ग या शास्त्रज्ञाने काय केलं आहे? छपाई यंत्राचा शोध लावला. छपाई यंत्र म्हणजे प्रिंटिंग मशीन. आणि त्यामुळे काय होऊ लागलं तर वेगवेगळी पुस्तकं, कथा कादंबरी नाटक यासारखी जी वेगवेगळी पुस्तकं असतील, साहित्य असतील, यासारख्यांची काय होऊ लागली? छपाई होऊ लागली. आता छपाई झाली त्यामुळे काय झालं? याच्या अगोदर छपाई नव्हती. याच्या अगोदर लोकांना काय होत होतं तर एखाद्या व्यक्तीपाशी चांगले विचार असतील, ते विचार दुसऱ्या लोकांपर्यंत पोहोचत नव्हते. का पोहोचत नव्हते? तर छपाई यंत्र शोध नव्हता. म्हणजे काय छापलं जात नव्हतं? पुस्तकं वगैरे, नाटक, कथा कादंबरी असं काय छपाई छापलं जात नव्हतं. त्यामुळे काय होत होतं तर आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचले जाऊ शकत नव्हते. आता जर्मनीच्या जॉहान्स गुटेनबर्गने काय केलं तर 1450 मध्ये काय केलं? छपाई यंत्राचा शोध लावला. आणि छपाई यंत्राचा शोध लागला आणि त्याचा काय फायदा झाला तर जे विचार आहेत ते विचार काय होऊ लागले? सामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागले. आणि त्यामुळे युरोपमध्ये काय होऊ लागली? लोकांमध्ये जागृती घडून येऊ लागली. मग तुम्हाला प्रश्न कसे विचारला ते बघा. छपाई यंत्राचा शोध कोणी लावला? छपाई यंत्राचा शोध जॉहान्स गुटेनबर्ग यांनी लावला. इसवी सन 1450 मध्ये छपाई यंत्राचा शोध कोणत्या देशाने लावला? त्याचं उत्तर काय येईल? जर्मनी या देशाने लावला. असे याच्यावर प्रश्न विचारले. आता शेवटचा मुद्दा आपला, छपाई यंत्राच्या शोधाचे कोणते परिणाम झाले? छपाई यंत्राचा शोध लावला आपण बघितलं 1450 जर्मनीतील जॉहान्स गुटेनबर्ग याने छपाई यंत्र शोधून काढलो. पण त्याचा पण परिणाम झाला. काय परिणाम झाला छपाई यंत्राच्या शोधाचा? बघा छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नव्या संकल्पना आणि ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचले. आता छपाई यंत्र शोध लागला आणि छपाई यंत्र शोध लागल्यामुळे काय झालं? जे नवनवीन ज्ञान आहे, ज्या नव्या संकल्पना आहेत किंवा जे ज्ञान आहे ते ज्ञान काय झालं? सामान्य लोकांपर्यंत पोहोचू लागलं. कसं काय पोहोचू लागलं? तर याच्या अगोदर छपाई यंत्र नव्हतं. छपाई यंत्र आल्यामुळे काय झालं तर वेगवेगळी कथा कादंबरी नाटकं पुस्तकं ग्रंथ वेगवेगळे लिखाण केलं लागलं. त्यामध्ये साहित्यामध्ये लिखाण होऊ लागलं आणि साहित्यामुळे लिखाण झाल्यामुळे काय झालं तर नवीन विचार आहे ते नवीन विचार काय झाले? या साहित्याच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचले. किंवा एखादी नवीन संकल्पना असेल ती संकल्पना, जे सर्वसामान्य ज्ञान आहे हे ज्ञान काय झालं? सामान्य लोकांपर्यंत पोहोचलं. आपला शेवटचा प्रश्न असेल, छपाई यंत्राच्या शोधाचा कोणता परिणाम झाला? छपाई यंत्राच्या शोधामुळे नवे विचार, नवे संकल्पना आणि ज्ञान समाजातील सर्व लोकांपर्यंत पोहोचलं. आणि अशा पद्धतीने युरोपमध्ये काय झाली? इसवी सन 1300 ते 1600 या शतकाच्या कालखंडामध्ये युरोप खंडामध्ये जनजागृती घडून आली, लोकांमध्ये बदल घडून आले. धन्यवाद.